मराठा आरक्षणच्या अंतिम सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये विविध पक्षकारांचं म्हणणं सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचंही म्हणणं ऐकण्यासाठी एक वेगळा दिवस होता या, या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांमध्ये एक संघटना होती एस सी बी सी वेलफेअर असोसिएशन या संघटनेतर्फे जे प्रतिपादन करण्यात आलं तिथं त्यांच्यातर्फे युक्तिवाद करताना असं सांगण्यात आलं की जातीनिहाय आरक्षण जे आहे अं ते त्याच्या जागी आर्थिक निकषांवर आरक्षण देणं हे योग्य राहील प्राप्त परिस्थितीमध्ये आणि ते जे एक त्याच्याविषयीचा युक्तिवाद सादर केला त्यावेळी कोर्टाने आपले विचार मांडले ही अर्थात हे काय चालतं म्हणजे निकाल लिखित स्वरूपात काय यायचा तो येईल हे जे काय चाललेलं आहे हे विचारांचं एक विचार मांडतात न्यायाधीश कधी कधी काही युक्तिवाद असे सादर केले जातात जे आ, फार आ, संयुक्तिक नसतात कधी कधी खूपच जास्त संयुक्तिक असतात काही काही विषयाला धरून असतात काही काही विषयाशी थोडे विसंगत असतात पण हा जो कालचा विचार होता हा विचार क्रांतिकारी आहे जातीनिहाय आरक्षण रद्द करून त्याच्या जागी आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायचं म्हणजे जातीनिहाय आरक्षणाच्या जागी आर्थिक निकषांवर आरक्षण यावं अशी असा युक्तिवाद सर्वसाधारण एसबीसी वेलफेअर असोसिएशन या संघटनेतर्फे करण्यात आला त्याच्यावर अं न्यायालयाने बोलताना असं सांगितलं की जेव्हा आपण संविधान स्वीकारलं तेव्हा संविधानाचा उद्देश हा होता की जातीविरहित एक समानतेच्या तत्वावर उभा राहिलेला समाज निर्माण करावा आणि त्या दृष्टीने अ जे काय आत्ता सध्याची परिस्थिती आहे तर एक असा दिवस येईल की कदाचित इतर सर्व आरक्षण जातील आणि आर्थिक आधारावरच आरक्षणच कदाचित टिकेल पण तो सगळा धोरणांचा भाग आहे याच्याविषयी जी पावलं उचलायची ती संसद आणि विधीमंडळ यांनी उचलायची आहेत अ ह्या वाक्यांचा या विचारांचा याचे मथळे झळकले वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि याच्याविषयी विपुल चर्चा झाली मला हे महत्वाचं वाटतं सांगणं इथं की आर्थिक निकषांवरचं आरक्षण जे आहे ईडब्ल्यू एस याला म्हणून फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स इकॉनॉमिकली विकर शिक्षण ईडब्ल्यू एसच जे आरक्षण आहे त्याच्याविषयी मागच्या वर्षी संविधान पीठाकडं ते प्रकरण वर्ग करण्यात आलेले अर्थात याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी की दोन हजार एकोणीस मध्ये अं संसदेमध्ये अं संवैधानिक दुरुस्ती करून कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून अनुच्छेद पंधरा सहा आणि अनुच्छेद सोळा सहा चा अंतर्भाव अं नव्याने संविधानात करून आर्थिक आ, रित्या मागासवर्गीयांना आरक्षण देऊ करण्याची तरतूद शासनाने करून दिली शासनाला तरतूद करून देण्यात आली अर्थात केंद्रांना आणि राज्यांना आणि संसदेने ही जी तरतूद केली या तरतुदीला दोन मुख्य ग्राउंड्सवर दोन मुख्य कारणांमुळे याच्या विरुद्ध आव्हान याचिका सादर झाल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अं एक पहिलं कारण असं होतं की हे जे आरक्षण आहे हे, हे पन्नास टक्केची मर्यादा लावून दिलेली आहे इंद्रा सहानीनी त्या मर्यादेचा भंग करत दुसरं की आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची तशी कुठली तरतूद विशेष संविधानात नाही किंवा नव्हती तर हे जे संविधान दुरुस्ती आहे या संविधान दुरुस्तीलाच आव्हान देण्यात आलेलं आहे आणि म्हणून हे प्रकरण संविधान पीठाकडे वर्ग करण्यात आलं याच्या बाबतीत महत्वाचं असं आहे की ही एक शक्यता आहे की आर्थिक आधारावर आरक्षण हेच एकमेव आरक्षण राहील पुढं म्हणजे ह्याच्यामध्ये दोन अर्थ ध्वनित होतात एक म्हणजे जातीनिहाय आरक्षण जावं ही एक डिमांड आहे म्हणजे ह्याच्यावर सुद्धा विचार होऊ शकतो ही हा जो विचार आहे हा विचार तर्कसंगत आहे आणि आर्थिक निकषांवर आरक्षण ही एक शक्यता आहे म्हणजे जे संविधानामध्ये दुरुस्ती करून संसदेने केलं ते जरी न्यायपालिकेकडं आता चर्चेसाठी आहे ते प्रकरण जरी न्यायप्रविष्ट आहे तरी एक आ, सहज म्हणून जो विचार मांडला गेला त्याच्याने एक असं की कदाचित समाज आपला त्या दृष्टीने वाटचाल करतोय आर्थिक निकषांवर आरक्षण ही जी संकल्पना आहे ही संकल्पना नवीन नाही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तत्कालीन पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असलेल्या सरकारनी असं दहा टक्के आरक्षण आर्थिकरित्या मागासवर्गियांना जे इतर आरक्षणाचे लाभार्थी नाहीत अशा लोकांना अशा जे असा जो घटक आहे समाजाचा जो आरक्षणाला पात्र नाही सामाजिक आरक्षणाला त्याच्यासाठी म्हणून आर्थिक आर निकषांवर आरक्षण हीची तरतूद केली होती पण इंद्रा सहानीच्या न्याय निर्णयामध्ये हे आर्थिक आरक्षण अवैध आहे कारण संविधानामध्ये त्याला जागा नाही संविधानामध्ये तशी कुठली तरतूद नाही संविधानामध्ये जे मागासलेपण अनुसूत आहे किंवा अ संविधानामधल्याप्रमाणे संविधानाप्रमाणे मागासलेपणाची व्याख्या सामाजिक व शैक्षणिक पण आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेपण हे आरक्षण देण्यासाठी अं पुरेसं नाही आहे असा निष्कर्ष नोंदवून अं सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा देऊ केलेलं जे आर्थिक आधारावरच आरक्षण ईडब्ल्यू एस तेव्हा ना होतं नव्हतं पण हे रद्द केलं होतं आणि त्याच्यानंतर जवळपास सत्तावीस वर्षांनंतर अं हे आरक्षण लागू केलं ला, केंद्र सरकारने केंद्र सरकारने त्याच्याविषयी जे निकष दिले ते असे की आ, वार्षिक एकंदरीत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्ती नसलेल्या कुटुंबांच्या घटकांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल पात्रता याची अशी आहे की इतर तुम्ही कुठल्या आरक्षणाचे लाभार्थी नसावेत निकष असे की अ म्हणजे इंडिकेटर्स अदर देन इनकम इन अ इंडिकेटर्स ऑफ बॅकवर्डनेस अदर देन इनकम म्हणजे उत्पन्नाला सोडून मागासलेपणाचे जे इतर मानक दिलेले आहेत केंद्र सरकारच्या सूचीमध्ये किंवा त्या अधिसूचनेमध्ये त्याच्यामध्ये कमाल आ, होल्डिंग जमिनीची म्हणजे शेत जमीन इतक्याच्या वर नसावी आ, शहरी भागामध्ये इतक्याच्या वर तुमची जमीन नसावी महानगरपालिकेमध्ये इतक्याच्या वर जमीन नसावी फ्लॅट तुमचा इतक्या स्क्वेअर फुटांपेक्षा कमी असावा असे वेगवेगळे त्याच्यामध्ये मानक आहेत इंडिकेटर्स ऑफ बॅकवर्डनेस अदर इंडिकेटर्स ऑफ बॅकवर्डनेस असं त्याला नावा विधान तर आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आणि ज्यांची कमान जमीन धारणा त्या त्या मर्यादेच्या आत आहे अशा सर्व कुटुंबातील व्यक्तींना ह्या आरक्षणाचा लाभ सरकारी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी सुद्धा मिळू शकतो असं ते प्रावधान आहे